नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती। तर या ठिकाणी सर्वांनाच माहीत आहे, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा पोस्टसाठी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो। जसं की DMRच्या काही लेटेस्ट वॅकन्सीज आहेत, त्यासाठी ZP चेही एक्झाम या ठिकाणी होणार आहे। तर अशा प्रकारे बऱ्याचशा ज्या एक्झाम आहे, तर या एक्झामचे फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत। तर त्यासाठी सर्वजण तयारी करत आहात, त्यासाठी आपण आपल्या काही सिरीज चालू केलेल्या आहे। तर त्या अतिशय महत्त्वाच्या सिरीज आहे व सर्व सिरीज ज्या आहेत, तर TCS IBPSचे जे एक्झाम घेण्याची जी पद्धत आहे त्यानुसार जे आहे, तर आपले हे सर्व प्रश्न असणार आहे मित्रांनो। तर टॉपिक बाय टॉपिक आपण घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला अगदी सोपं जातं मित्रांनो। तर बऱ्याच वेळा काय होतं, प्रश्न 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 वेगवेगळ्या टॉपिक्सचं वेगवेगळे प्रश्न असतात, त्यामुळे आपला माइंड थोडासा डायव्हर्ट होतो। तर तसेही प्रश्न आपण घेणार आहेत, पण टॉपिक बाय टॉपिक जर समजून घेतलं तर अतिशय सोपं असतं। तर आजचा आपला टॉपिक असणार आहे की प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधी स्थळांची नावे। तर बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो। तर एक प्रश्न तरी या प्रश्नांमधून या ठिकाणी येण्याची चान्सेस आहेत, तर ते आपण बघणार आहोत। अतिशय छोटासा टॉपिक आहे, तर त्याला आपण लवकर संपूया आणि जे महत्त्वाचे आहे तेच आपण यामध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला देखील सोपं जाईल। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपला आहे की महात्मा गांधी। तर आपण काय घेत आहोत, प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधी स्थळांची नावे। तर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे, तर ते आहे बघा राजघाट। तर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे राजघाट। दुसरं आहे बघा, दुसरं आहे आपलं पंडित नेहरू। तर पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे, तर ते आहे बघा शांतीवन। तिसरं आहे बघा इंदिरा गांधी। तर इंदिरा गांधी यांच्या जे समाधीस्थळ आहे त्याचं नाव काय आहे बघा, तर ते आहे शक्तीस्थळ। कोणतं? शक्तीस्थळ। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा। पुढील आहे बघा आपलं चौथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे चैत्यभूमी। पुढील आहे बघा आपलं पाचवं, लालबहादूर शास्त्री। तर लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे, तर लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे विजय घाट। पुढील बघणार आहोत आपण सहावं बघा या ठिकाणी, राजीव गांधी। तर राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, तर राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे वीरभूमी। या ठिकाणी बघा वीरभूमी। पुढे आहे बघा चरण सिंग। तर चरण सिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, तर चरण सिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे बघा या ठिकाणी किसन झालेलं आहे, तर ते किसान घाट आहे बघा या ठिकाणी काय आहे, किसान घाट। तर पुढील प्रश्न आहे बघा आपला, तर पुढील काय आहे की मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे, तर ते आहे बघा अभय घाट। त्यानंतर आहे बघा झैल सिंग। तर झैल सिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव आपल्याला विचारलेलं आहे, तर यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे, एकतास्थल। कोणतं आहे? एकतास्थल। तर झैल सिंग हे कोण होते बघा, यापैकी बरेचसे तुम्ही आता जे पाहिले यांना सर्वांना आपण ओळखतो, झैल सिंग काहींना माहीत नसेल। तर झैल सिंग हे काय आहे, हे पंजाबमधील पहिले भारताचे राष्ट्रपती बनणारे व्यक्ती होते। तर हे पंजाबमधील पहिले भारताचे राष्ट्रपती बन जीवनराम यांचं जे समाधीस्थळ असणार आहे, तर बघा या ठिकाणी जगजीवनराम यांचं समाधीस्थळ आहे समता घाट। तर समतास्थळ हे जे आहे जगजीवनराम यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे 12 महत्त्वाचे व्यक्ती आहे त्यांच्या समाधी स्थळांची नावं या ठिकाणी पाहिलेली आहेत, ते व्यक्ती आणि त्यांच्या समाधी स्थळांची नावे। तर अशाच प्रकारे टॉपिक बाय टॉपिक आपण एक एक टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये हमकाजाचा उपयोग होईल। तर यासाठी मित्रांनो, तुम्ही पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।